महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून प्रसिद्ध असणारा श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 177वा अखंड हरनाम सप्ताह शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 ते शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत होत आहे. आज या सप्ताहाचा 7वा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. आयोजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भव्य स्वागत केलं. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी हजेरी लावली होती. शहा पंचाळे तालुका सिन्नर पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर येथे होणाऱ्या या अखंड हरनाम सप्ताहात लाखो भाविक महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा लाभ घेत असतात. सप्ताह कमिटीने अतिशय उत्तम असं आयोजन या ठिकाणी केलं आहे. पंढरीनाथ महाराज की जय. आशिया खंडातील सर्वात मोठा वारकऱ्यांचा महाकुंभ या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केला आहे. मी सर्वांनाच साष्टांग दंडवत आणि जय हरी करतो. जय हरी. सद्गुरु गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं व सरला बेटाचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात संपन्न होणाऱ्या 177व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं मी सगळ्या भक्तांचं मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या या अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित ज्यांचं खऱ्या अर्थाने प्रवचन मार्गदर्शन आपण किती दिवसापासून आहे, 7वा दिवस आहे, उद्या काला आहे, काल्याचं कीर्तन. आणि म्हणून आदरणीय परमपूज्य रामगिरी महाराज यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. इथं सर्वच उपस्थित आहेत. राजाभाऊ वाजे आहेत, हेमन गोडसे आहेत, सुजय डॉक्टर सुजय विखे आहेत, आमदार आपले स्थानिक माणिकराव पोकाटे आहेत, रमेश बोरनारे, किशोर खेराडे, काशीनाम भेंगाळ, पांडुरंग धांगड, विजय करंजकर, मस्तू महाराज, अक्षय महाराज भोसले, कलेक्टर, एस पी, सर्व मान्यवर आणि अध्यक्ष आपले शिवाजीराव तळेकर महाराज यांचे सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. तर म्हणजे नाशिकच्या या पुण्यभूमी अखंड हरिनामाचं जे काय वातावरण निर्माण झालंय आणि दर दिवशी लाखो भाविक इथे येतात, किती लोकांनी हजेरी लावली असेल आतापर्यंत, 20 लाख 40 लाख, आता लाख म्हणजे बघा आता आम्हाला सभा घ्यायची असेल. माणिकराव काय काय करावं लागतं नाही का, पण आता इथं बिन बोलवता लोक आपल्या खर्चाने अखंड हरिनाम सप्ताहाला येतात हे सगळ्यात दिव्य आणि वेगळं आग्रह वेगळा आणि अद्भुत सगळा. खरं म्हणजे हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो, आपण सगळे पाहतो आषाढीला, कार्तिकीला आणि दर महिन्याच्या एकादशीला. या वर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक उपते होते, काहीतरी 15 लाख लोक गेल्या वर्षी होते, यावर्षी 25 लाख लोक वारकरी. आणि ही ताकद जी आहे वारकरी संप्रदायाची,
या महाराष्ट्रामध्ये आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्या तालुक्यामध्ये सगळीकडे समाज प्रबोधनाचं काम करत असतो. खरं म्हणजे अनेक लोक, अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात. आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडे बसले आहात. आणि कडाक्याचं ऊन आहे, वरती काही नाही. खरं म्हणजे आमच्यावर मंडप आहे, तुमच्यावर मंडप नाही, तरी सुद्धा तिकडे म्हणजे दुपारी जायच्यापेक्षा किती गर्दी होती, 4 रुपये गर्दी होती. आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे. आणि म्हणूनच उन्हा तानाची, पावसाची, वाऱ्याची कोणी पर्वा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला, कीर्तनाला लोक आवर्जून हजर राहतात. मला आठवत आमचे धर्मवीर आनंदिगे साहेब अखंड हरिनाम सत्ता कधी चुकवत नव्हते. आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं निस्त आपलं धावपळत असते, धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड हरिनाम सत्ताच्या माध्यमातून थोडा काळ होईना माणूस पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन तल्लीन होतो आहे म्हणून गेला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, सर्व वारकरी बंधू भक्तगण आणि भक्तिपंथावर चालत असलेले सर्व टाळकरी माळकरी या सगळ्यांना मी वंदन करतो. आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठ्ठलाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो असे आपले संत सांगून गेले. त्यामुळे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलो. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग. आणि असं संत जनाबाई समस्त वारकरी बांधवांना सांगून गेल्या. खरं म्हणजे आज सोन्याचा दिवस आहे. दृष्टी देखिले संतास अवघा निरसला शिन देखता संत चरण. आपल्या बेटासाठी जे जे काय मागच्या वेळेस पण आपण काहीतरी रस्त्याला पैसे दिलेले पर्यटनात 10 कोटी आणि 7 कोटी आणखी किती पाहिजे. जे काही तुम्हाला लागतील 5, 10, 15 कोटी एकनाथ शिंदे ते पैसे देईल, सरकार ते पैसे देईल. कारण काय स्वतःसाठी नाहीये, काय फक्त रामगिरी महाराजांसाठी नाही, येणाऱ्या सगळ्या तमाम भक्त वारकरी संप्रदायाला सोयी सुविधा मिळण्यासाठी आहे. त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं नाही, हे मागितलं ते जनतेसाठी मागितलेलं आहे. माझ्या वारकरी तमाम भक्तांसाठी, बांधवांसाठी, भगिनींसाठी मागितलेलं आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार वारकऱ्यांचं आहे. आणि हे सरकार माझ्या माता भगिनींचं, युवकांचं, युवतींचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून जिकडे जातो मला थोडा यायला उशीर झाला. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्या 500 बहिणी तिथे येऊन थांबल्या होत्या त्या सह्याद्री गेस्ट हाऊसच्या समोर राख्या बांधल्या. त्यामुळे येता येता उशीर झाला. मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सांगतो, मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची
आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असेच आपले सगळे हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह कायम ठेवा. आणि मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताहचं आयोजन होतं तिथं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो. आणि उद्या आपल्या इतिहासात पहिल्यांदा आपल्याला आषाढी वारीच्या दिंड्यांना सरकारने 20,000 रुपयाचं अनुदान देखील देण्याचा निर्णय घेतला होता. आणि असं सरकार आहे. म्हणून 2023 आणि 2024 मध्ये जे आषाढी वारीला जात असताना 6 वारकरी भगवानचा नाशिक मधले त्यांचा मृत्यू झाला होता अपघातामध्ये. आणि म्हणून मी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांच्या परिवाराला 5-5 लाख रुपये देण्याचा निर्णय इकडे घेतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हरिनाम सप्ताहाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. आणि आज त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बंद पुकारलेला आहे. हिंदुत्वादी संघटनांनी त्या ठिकाणी बंद पुकारलेला आहे. काही ठिकाणी दगडफेक होते, काही ठिकाणी कोणकोण वाद चाललेले आहेत. पण मला वाटतं की सर्वांनी मिळून सर्व धर्मीयांचं काम आहे. आपण देशवासी आहोत, आपण हिंदुस्थानी आहोत, इथे कुठलाही वाद न करता आपण सगळ्यांनी जी घटना घडलेली आहे त्याचा निषेधार्थ केलाच पाहिजे. अन्यथा आमचा देश जगामध्ये फक्त एकच आहे. आम्हाला आमचं राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून एकच आहे. बाहेर कुठे जायला आम्हाला जागा नाही. बांगलादेशामध्ये अत्याचार झाला त्यांना आमच्याकडे जायचं आहे, त्यांना आमच्याकडे जावं लागेल. परंतु आम्हाला बाहेर जायला कुठे जागा नाही. आणि म्हणून आपला धर्म आपण पाहला पाहिजे, आमचं राष्ट्रीयत्व आपण पाहलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्यासारख्या संत महंतांचे आशीर्वाद हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि ते आपण अतिशय कणखरपणे जोपासतात, मार्गदर्शन आम्हाला करतात. नाशिक लोकशाही न्यूज साठी समाज भूषण, डॉक्टर तानाजी मामा रवंदेकर, नाशिक.